नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। CBO म्हणजे कॉन्टेनमेंट बोर्ड ऑफिस या विभागामध्ये या ठिकाणी बघा आरोग्य विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये नर्स, क्लर्क्स, मेडिकल ऑफिसर्स आणि मेडिकल ऑफिसर्स अशा सर्व जागा भरल्या जाणार आहेत। त्यासाठी या ठिकाणी पात्रतेनुसार आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज फक्त करायचा, परमनंट जॉब असणार आहे। मित्रांनो, 7th पे कमिशननुसार या ठिकाणी पेमेंट दिलं जाणार आहे। तर आरोग्य विभागाची ही सर्वात मोठी भरती असणार आहे मित्रांनो, आणि ही जी भरतीचं नोकरीचं ठिकाण असणार आहे तुम्हाला ते असणार आहे अहमदनगर महाराष्ट्रामधली ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी भरती असणार आहे। कारण की आरोग्य विभागामध्ये मित्रांनो जवळपास नर्सेसपासून ते क्लर्कपर्यंत सर्व जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत। ती सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। कारण की ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो, आणि त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला, आपल्या व्हिडिओला तुम्ही जर लाईक नसेल केलं तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं नवीन असं आपल्या चॅनलवरती तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन नवीन भरतीविषयीचा अपडेट तुम्हाला भेटत राहील मित्रांनो। तर बघूयात मग सविस्तरपणे जाहिरातीची कशी आलेली आहे ती। मित्रांनो, माझ्यासमोर बघा अहमदनगर छावरी परिषद या ठिकाणची ही मोठी जाहिरात जी आलेली आहे ती ओपन झालेली आहे, ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी जी आरोग्य विभाग म्हणजे हेल्थ जी डिपार्टमेंट आहे त्यांचं त्याच्यामध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला मी सर्व या ठिकाणी जाहिरात डिटेलमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने फॉर्म वगैरे भरायचा आहे। तर बघा आजच्या 5 तारखेपासून मित्रांनो याचे फॉर्म ही सुटलेलं आहेत। तर याची ऑनलाईन वगैरे कसं माहिती आहे त्यावेळेस कुठल्या जागा भरल्या जाणार आहेत त्या अगोदर आपण बघून घेऊयात। या ठिकाणी आपण पाहू शकता बघा डिटेल्स ऑफ पोस्ट दिलेल्या आहेत, 1 नंबरपासून ते 5 नंबर सिरियल नंबर यांचा आहे पोस्ट कोड आहे। नेम ऑफ पोस्ट, पहिली पोस्ट जी असणार आहे मित्रांनो मेडिकल ऑफिसर ही असणार आहे। त्याचं पेमेंट बघा या ठिकाणी 56,000 ते 175,000 असणार आहे। त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क ही पोस्ट असणार आहे 2 नंबरला, त्याचं पेमेंट जे असणार आहे तुम्हाला 19,900 ते 63,200। नर्सेसची तिसरी पोस्ट असणार आहे मित्रांनो, ज्याचं पेमेंट असणार आहे 35,400 ते 1,24,000, अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे नर्सेससाठी। असिस्टंट टीचर देखील मित्रांनो या ठिकाणी पोस्ट असणार आहे 29,000 ते 92,300, भरगच्चसं पेमेंट याला देखील आहे। इलेक्ट्रिशियन आणि लाईनमॅन आपण ज्याला म्हणतो त्यासाठी मित्रांनो बघा 19,900 ते 63,000 एवढं पेमेंट असणार आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी बघा मित्रांनो जागेचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे, आपण पाहून घेऊ शकता। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा ह्याचा फॉर्म कसा करायचा आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार या दोन गोष्टी आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेडिकल ऑफिसरसाठी MBBS केलेलं असायला हवं मित्रांनो, त्याचबरोबर ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त डिग्री पास हवी आहे, कुठलेही या ठिकाणी ग्रॅज्युएशन जर असा नाही BA, BCom कुठलेही ग्रॅज्युएशन असेल तर या ठिकाणी चाललं जाणार आहे। टायपिंगचा कोर्स झालेला असायला हवा मित्रांनो या ठिकाणी 40 आणि 30 असा दोन्हीचा स्पीड या ठिकाणी गृहित धरला जाणार आहे। त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश, मराठी किंवा हिंदी किंवा आणि इंग्लिश असं ह्या ठिकाणी टायपिंग स्पीड दिला गेलेला आहे। MSIT सर्टिफिकेट जर नसेल तर जॉईनिंगच्या वेळेस तुम्ही काढून देऊ शकता, जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्यांनी देखील। आता बघा नर्सेससाठी काय असणार एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी आणि ट्रेनिंग याच्यापैकी एक, किंवा बघा BSc नर्सिंग जर झालेलं असेल किंवा PBBC नर्सिंग ऑफ युनिव्हर्सिटी, ही जर ही नर्सिंगचं तुम्हाला चालणार नाही, फक्त BSc नर्सिंग किंवा मिडवायफरी ट्रेनिंग किंवा जनरल नर्सिंग ह्यापैकी एक कोर्स झालेला असायला हवा, डिप्लोमा झालेला असायला हवा नर्सिंगसाठी पोस्टसाठी मित्रांनो। त्यानंतर बघा असिस्टंट टीचर ही पोस्ट जी आहे मित्रांनो 12वी पासवरती या ठिकाणी आहे। याच्यामध्ये बघा 12वी पासवरती असली तरी पण मित्रांनो या ठिकाणी 50% मार्क्स तुम्हाला डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनल अँड अकॉर्डन्स विथ NCTE याच्यामध्ये झालेलं असायला हवं। त्याच्यानंतर बघा एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये जर तुम्ही 12वी पास असाल आणि तुमच्याकडे स्पेशल या ठिकाणी एक डिप्लोमा आहे मित्रांनो एलिमेंटरी एज्युकेशन, तो झालेला असणं गरजेचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो असिस्टंट टीचरसाठी या ठिकाणी पात्र असू शकता। तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पूर्णही एक कॉलम जो आहे याचा वाचून घेऊ शकता। तुम्हाला जर ही PDF फाईल डिटेलमध्ये हवी असेल तर आपला जॉब गुरु महाराष्ट्र तुम्हाला सर्च करायचे, फक्त जॉब गुरु महाराष्ट्र असं सर्च करायचं मित्रांनो टेलिग्रामवरती, तिथं तुम्ही ह्या चॅनलला माझं जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF फाईल देखील भेटली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो याच्या असिस्टंट टीचरसाठी मित्रांनो DED झालेला असायला हवं, स्पेशल एज्युकेशन याच्यामध्ये आणि किंवा BED जरी झालेला असेल तरी चालेल मित्रांनो। तर अशा पद्धतीने एलिमेंटरी एज्युकेशनसाठी या ठिकाणी मित्रांनो ही जी आहे ती असिस्टंट टीचरसाठीची पोस्ट आहे। त्यानंतर बघा
इलेक्ट्रिशियन लाइन मॅन आपण ज्याला इलेक्ट्रिशियन असं म्हणतो त्याच्यामध्ये बघा मित्रांनो फक्त 10वी पास या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि 2 वर्षाचा ITI या ठिकाणी वायरमन या ट्रेडमध्ये झालेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याचं ॲप्लिकेशन करायचं एज लिमिट काय आहे. याचं एज लिमिट मित्रांनो ॲप्रॉक्सिमेटली 18 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत आहे. OBC SC ST साठी 3 वर्षाचं या ठिकाणी त्या ठिकाणी एक्सेप्शन दिलेलं आहे त्यांनी. तर बघा मोड ऑफ सिलेक्शन असणारे मित्रांनो या ठिकाणी मेडिकल ऑफिसर ओनली पर्सनॅलिटी टेस्ट. त्यानंतर ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कसाठी. ड्युरेशन 90 मिनिटाचं असणार ती ड्युरेशन 90 मिनिटाचं आणि 100 मार्कासाठी क्वेश्चन असणार ते मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह टाईप. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार नाही. नर्सेससाठी मित्रांनो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार 100 मार्क 90 मिनिटं. त्यानंतर असिस्टंट टीचरसाठी मित्रांनो 100 मार्क 90 मिनिटं मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी मित्रांनो सेमच आहे 100 मार्क्स 90 मिनिटं असं या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप असणार आहे. बघा आता महत्त्वाचं म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये सर्वांसाठी सेम आहे मित्रांनो. या ठिकाणी काय विचारलं जाणार आहे जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस न्यूमेरिक ॲप्टिट्यूड इंग्लिश कम्पॅरिझन आणि कॉम्प्युटर नॉलेज हे महत्त्वाचं तिन्ही पेपरमध्ये सर्व पेपरमध्ये हेच विचारलं जाणार आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक्ससाठी मित्रांनो या ठिकाणी इलेक्ट्रिकल नॉलेज एक तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि नर्सेससाठी मित्रांनो जनरल नर्सिंग हा एक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन आपण बघितलेलं आहे. ॲप्लिकेशन फी महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघणं. UR म्हणजे ओपनसाठी 500 रुपये असणार आहे मित्रांनो. SC साठी नील असणार आहे. OBC साठी 500 रुपये असणार आहे. Ex-servicemen साठी 500 रुपये असणार आहे. फिजिकल हँडिकॅपसाठी नील आहे. फिमेलसाठी 250 रुपये आहे. आणि अहमदनगर कॉन्टनमेंट बोर्ड जर इम्प्लॉय असतील कोण तर त्यांच्यासाठी 250 रुपये या ठिकाणी दिली गेलेली आहे. मोड ॲप्लिकेशन मित्रांनो फक्त ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म पाठवायचा मित्रांनो. आपल्याला अहमदनगरच्या CBO ऑफिसमध्ये जायचं नाही. तर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी फक्त मागवलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी त्यांनी डेट दिलेले आहेत मित्रांनो. बघा डा या ठिकाणी लास्ट डेट ऑफ रिसिट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो 26/2/2021 असणार आहे लास्ट डेट. आणि स्टार्टिंग डेट ऑफ ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशनचे असणार मित्रांनो या ठिकाणी आजच्या तारखेचे म्हणजे 5 तारखेपासून या ठिकाणी असणार आहे. तर बघा या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तुम्हाला तर एक वेबसाईट दिलेली आहे त्यांनी www.cantonmentboardrecruitment.org ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो. वेबसाईट नोट डाऊन करून घ्या तुम्ही www.cantonmentboardrecruitment.org. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. कारण की याच्यामध्ये परमनंट जॉब तुम्हाला आरोग्य विभाग CBO जे की कॉन्टेनमेंट बोर्ड अहमदनगर आहे तिथं भेटणार आहे मित्रांनो. तर खूप महत्त्वाचे जॉब आहे मित्रांनो. cantonmentboard.recruitment.org वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ही PDF फाईल पूर्णपणे पाहायला भेटेल. तर व्हिडिओला कृपया करून लाईक करून जावा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. धन्यवाद.